नमस्कार, मी रविराज आपल्या सर्वांचं स्वागत करतोय रानघर परिवारमध्ये. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सांगोला गाई बाजार हा खूप मोठा बाजार असतो महाराष्ट्रातला. आणि महाराष्ट्रातले अनेक शेतकरी येतात सांगोलामध्ये गाई असतील म्हशी असतील यांची खरेदी करायला. नक्की इथली सिस्टीम काय समजू सर? नमस्ते. नमस्ते. आपल्याला ओळख सांगा आपली. मी सुनील बबन इंगळे. तुम्ही इथं काय म्हणजे काय करताय? आता मी रिटायर झालो शिक्षण. बर, आता नक्की काय असेल इथं एवढे कशी काय पाहिलं? म्हणजे एवढं कसं काय मोठा बाजार असतो? कारण बघतो आम्ही खूप मोठा बाजार आहे. या बाजारामध्ये काय होतं की अतिशय चांगली म्हणजे आणि किंमती त्या लेवल म्हणजे जास्त नाही कमी नाही अशा पद्धतीत विकली जातात. बर, आणि व्यवहार रोखचोक असतो. बर, आता ह्या ज्या काय गाई म्हशी वगैरे येते येतात ह्या कुठं कुठून येतात साधारणतः? ह्या सगळ्या एवढ्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली जे एवढे खेडे बाहेर म्हणजे जी खेडे सगळे असतील त्यातून येते. आणि साधारणतः म्हणजे कर्नाटकच्या काय वगैरे येत नाही का बघता इथले असतात? ना, बेंगलोर न सुद्धा येतात विक्रीसाठी आणतो. व्यापारी काय करतो बेंगलोर सुद्धा आणतो. बर, साधारणतः किती तुम्हाला वाटते वलाडा असं येतो होत असेल दर ड्रायव्हरच्या अंदाज काय काय? बरं बरं. तर आम्ही काय बघितलंय की आम्हाला महाराष्ट्रमध्ये म्हणतात की ज्या चांगल्या प्रकारच्या क्वालिटीच्या गाय आहेत त्या चांगलं संपूर्ण टक्के मिळतात. त्याची काय खासियत आहे कशामुळे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे खात्रीशीर म्हणजे कसं माल इथे काय पैदा झालेला असतो आणि काय बाहेर गावून येतो. बर, त्यामुळं ह्या इथं जी पहिल्या गायी असतात त्याची वासराची गायी तयार केलं. बरोबर, आणि त्या विक्रीसाठी आणतो. बरोबर. आता दोन एकतर वर्ग आहेत शेतकऱ्यांचे, एक घेणारा आणि एक विकणारा, आणि मधला जो आहे दलाल, ते सिस्टम कशी काय काम करते तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगतो? कसं घेताना बाबा लगेच आपल्याला एखाद्या गिरायकाला घ्यायचे असेल तर लवकर मिळत नाही मिळते. बरोबर, दलाल जो असतो 1000 असेल 2000 असेल 5000 असेल. बरोबर, तो बोलून बरोबर ती ज्याला किंमत जेवढी पाहिजे त्याला तेवढी घेऊन देऊ. बरोबर, पण समजा एखादी खरेदी विक्रीचा व्यवहार झाला त्यानं सांगितलं बाई 5 लिटर देईल 10 लिटर देईल आणि त्यात जर काय कमी जास्त झालं तर दलालाची भूमिका काय असते? कारण कसं काय नाही जे काय ठरवलं. बरोबर. इथं कुठल्या कुठल्या प्रकारच्या म्हशी येतात बऱ्यापैकी? इथं पंढरपुरी म्हशी येतात आणि जापूरवाळ्या येतात, साध्या देशी बी येतात. बर, आणि व्यवहार करता असताना मग शेतकऱ्यांना अजून कुठला खर्च आहे का खरेदी व्यतिरिक्त? फक्त त्यांना घरून आणणार भाडं देऊ, टमटमचं भाडं देऊ. बर, समिती काय त्यांना घेते का पैसे वगैरे समिती तुमच्याकडून? काय समिती फक्त येताना पावती असते फक्त 10-20 रुपये, बाकी काय नाही. ठीक आहे, तर ज्या लोकांना समजा गाय बिया खरेदी करायची तुम्ही त्यांना काय सल्ला देताल की काय त्यांनी थोडस काय बघितलं पाहिजे तुमचा? आता गायीचं म्हणजे कसं आहे, एक म्हणजे कास बघितली जाते, थानू बरोबर आहेत का बैल आहे, त्याचा म्हणजे कलर, त्यामध्ये किती क्वालिटी कशी आहे, किती पिळल, असं काय काय 15 पर्यंत पिळणार आहे गाय. बरोबर, 15 लिटर पर्यंत पिळणार. बरोबर, पंढरपूर म्हशी आहेत त्या सुद्धा 5-7 लिटर दूध देतात. बरोबर, आणि त्याची किंमत कशी आहे, 1.5 लाख आहे, 2 लाख आहे, काय काय 3-4 लाखापर्यंत सुद्धा विकत. बर, मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याला सर्वांनाच माहिती की सांगोला बाजार हा खूप प्रसिद्ध आहे. अनेक लोक आता बँगलोरला वगैरे, पण आपल्या लोकांचं म्हणणं असतं की इथून ज्या आहेत, आता मी बघतोय तुम्हाला, तुम्ही बघू शकता गायांची क्वालिटी किंवा मशीनची क्वालिटी खूप चांगल्या प्रकारची आहे, रोख व्यवहार होतो आणि बऱ्यापैकी सगळी लोक इथले असल्यामुळे काही अडचण येत नाही. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार, सांगोल्याचा बाजार हा केवळ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, पण हा जो बाजार आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचं पार पडण्याचं काम जर करून करतं कृती करते बाजार समिती. आपण आता बघितलं की आपण शेतकरी बांधवांना भेटलो, आपण काही दलाल लोकांना भेटलो, त्यांच्या सर्वांच्या तोंडात एकच वाक्य आलं की आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खोट होत नाही, आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समितीचं सहकार्य आहे. त्यामुळं आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी. नमस्ते. नमस्ते. नाव आणि सांगा. सर, माझं नाव महेंद्र वाघमारे. बर, बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला, लेखापाल. शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेलं आपलं जनावर, गाय असेल, म्हैस असेल, शेळी असेल, बरोबर, या सर्वांना आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योग्य भाव मिळतो. योग्य भाव मिळण्याचं कारण इथून जे व्यापारी आहेत, कर्नाटक असेल, तिकडं तेलंगणा असेल, अशा बऱ्याचशा लांबनं पुणे असेल, अशा विविध भागातून येणारा व्यापारी जो आहे, त्या व्यापाऱ्यांना इथून मिळणार जे जनावर आहे ते खात्रीचं मिळतं. आणि खात्रीचं मिळत असल्यामुळं ते आणि पारदर्शकता आहे या व्यवहारात असणारी पारदर्शकता, त्यासाठी आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्रीयुत खोकले साहेब, बाजार समितीचे सभापती श्री समाधान पाटील व सर्व संचालक मंडळ हे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी इथे टळ ठोकून असतात. आणि बाकीचे सर्व कर्मचारी माझे सहकारी हे शनिवारी आणि रविवारी. आता हा जो आपला परिसर आहे किती एकरांचा आहे?
हा हा आपला परिसर 42 एकराचा आहे आणि 42 एकर हा पूर्ण कंपाउंड एरिया आहे आणि 3 गेट आहेत. या 3 गेटवर पहाटे 6 वाजल्यापासून आमचे सर्व कर्मचारी तत्पर असतात. आता आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो त्यावेळेस आम्हाला प्रत्येक जण एकच सांगत होता की सांगोला बाजारामध्ये कुठली फसवणूक होत नाही, कुठली खोट होत नाही. आणि जिथे दोन कारण आहेत, ती इथले शेतकरी पण जागरूक आहे, दुसरी गोष्ट जी समितीची माणसं आहेत ती प्रत्येक ठिकाणी उभी असतात. हे कसं काय तुम्ही सिस्टीम केली? कारण आम्ही एवढा मोठा परिसर अजून तर नाही बघितला, म्हणजे एवढा मोठा बाजार नाही. ते कसं काय म्हणजे याचं गमक काय नक्की? याचं गमक संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना देता येईल. बरोबर. ते अगदी बाजार समितीत जीव ओतून काम करतात. प्रत्येक कर्मचाऱ्यांना ज्यांना जी ड्युटी दिलेली आहे ती ड्युटी अगदी प्रत्येक कर्मचारी हा व्यवस्थित पार पाडतो. आता याच्यामध्ये कुठले कुठले बाजार भरतात? गाई म्हशी, गाई म्हशी, शेळ्या मेंढ्या, खिलार खिलार खोंड, अशा विविध प्रकारचं एक चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जेचं जनावर जर कोणाला पाहिजे असेल तर या बाजारात मिळू शकतं असे लोकांची हे. साधारणतः तुमच्या अंदाजे किती जनावरांची इथे खरेदी होत असेल ड्रायव्हरची? आपला अंदाज बोलतो, कारण आम्ही ऐकलं की सगळ्यात मोठा बाजार असतो. आपल्या बाजार समितीमध्ये प्रत्येक रविवारी सरासरी 2.5 ते 3 कोटीची उलाढाल होत असते. बापरे. मित्रांनो, बघितलं असेल खूप मोठं सुंदर यांचं नियोजन आहे आणि मला वाटतं एवढी बंदिस्त असणारी मला वाटतं खूप कमी बाजार समितीची समिती आहे ही. आणि यांचं खूप प्रकारचं चांगलं काम चालतं. यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून संचालक मंडळ असतील, तसेच तुमचे चेअरमन वाईसचेअरमन असतील, अध्यक्ष असतील, सगळ्यांचे आभार मानतो की खूप चांगल्या प्रकारची त्यांनी सिस्टीम केलेली आहे. छत्रपती शाहू महाराजच्या काळापासून आमचं जे कारागिरीच आहे. मी कोराटी डोंबारी, डोंबारी समाज पूर्वीपासून डोंबारी समाज हा सिंग करायचा. त्यापासून आमचे वडील आजा या तिथून मी शिकलो. आता मी 26 वर्षाला सिंग करतो. सिंग करण्याचे महत्त्व जे काय, जे खपखप शिंग असतात सिंग खराब दिसत म्हशीला. सिंग केल्यानंतर म्हशीला चांगलं रूप येतं. आणि एखाद्या व्यापाऱ्याने घेतलं शेतकऱ्याकडनं त्याला 1,000-2,000 एखादा नफा मिळतो. बरोबर. यासाठी सिंग करतात. गाईची म्हणा किंवा बैलाची म्हणा किंवा नक्या वाढल्या असतील मशीन, त्या नक्या काढल्यानंतर मस्त चांगली चालू शकते. एखादी चालू शकत नाही किंवा उठू शकत नाही मस्त बसलेली, तर नक्याने सिंगाची नक्या काढल्यानंतर मस्त चांगली उठू शकते आणि चालू शकते. बरोबर. आणि याचा किती असं खर्च करायचा? त्याला कसं आहे, मस्त बोडणे शिंग करणे एक निदान 700-800 रुपये खर्च होतो. बर. शिंग करणे किंवा बोडणे, बोडल्यानंतर मस्त चांगली टेकनी दिसते, त्याच्या अंगावरची घाण निघून जाते. शिंग केल्यानंतर ती जे शिंगाची जी घाण असते ती निघून जाते आणि चांगल्या प्रकारे टेकणी एकदम चांगली दिसते. बरोबर. आणि नक्याचं कसं काय? नक्या कसं असते, नक्या का मोठ्या भरपूर वाढल्या असतात त्यामुळे मशिनीची चाल बदलते आणि बसल्यानंतर ती जनावरांना उठायला पुसून होते. नक्या व्यवस्थित काढल्यानंतर मस्त उठू बी शकते आणि चालू शकते चांगली. बरोबर. तुमचं नाव नंबर सांगा. माझं नाव कोल्हापूर रमेश अर्जुन लाखे, कोल्हापूर राहणार, शाहू महाराजच्या जिल्ह्यामध्ये. मी इकडे सिंगकरला सांगोल्यामध्ये येतो. सकाळी रात्रीचे 12 वाजता इथे येतो आपण. तुमचा नंबर, मोबाईल नंबर सांगा. 95-03-42-51-14.